वादळी पावसात विजेच्या कडाक्याने 3 गायींचा मृत्यू। कुंडल तालुका पोलूस येथे नागरिकांना सुखवणारा पहिलाच वादळी पाऊस ठरला, 3 गायींचा कर्दनकाळ। दिवसेंदिवस वाढणाऱ्या उष्णतेने नागरिक हैरान झाले होते। पावसाची गरज माणसांप्रमाणे पशु पक्ष्यांनाही होती। तेव्हा रविवार संध्याकाळी अचानक वादळी पावसाने हजेरी लावली। सोसाट्याच्या वाऱ्यात विजेच्या कडकडाटात पावसाच्या हजेरीने आसमंत भरून आला आणि उकाड्याने लाही लाही होणाऱ्या नागरिकांना पावसाने सुखावून नेले। पण दुसरीकडे आपल्या सोबत्यांबरोबर चरत असलेल्या 4.5-3 आणि 1.5 वर्ष वयाच्या त्यातील 2 गाभण तर 1 पाडी अशा 3 गायींवर मात्र कडाक्याच्या विजेने घाला घातला। विजेच्या आवाजाने कुंडलेतील सुरेश भिसे यांच्या गोठ्यातील हातातोंडाला आलेल्या 3 गायींचा जागीच मृत्यू झाला। भिसे यांचा होस्टन फ्रिजिशियन जातीच्या 40 गायींचा मुक्त गोट आहे। ते रोजचे 200 लिटर पेक्षा जास्त दूध डेअरीला घालतात। रविवारी संध्याकाळी नेहमीसारखे दूध काढून गायींना गोठ्यात चारा घालून भिसे घरी गेले। जेवण करून झोपी गेले। रात्री अचानक पावसाने थैमान घातले। सुरेश भिसे रात्रभर बेचैन होते। सकाळी नेहमीप्रमाणे गोठ्यात गेले असता बाकीच्या गायी एका बाजूला आणि घरातच तयार केलेल्या 3 होस्टन जातीच्या गायी एका बाजूला मरून पडल्या होत्या। हे बघून भिसे यांच्या पायाखालची वाळू सरकली। त्यांनी लगेच तेथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना फोन केला आणि बोलावून घेतले तर गायी वीज पडल्याने मृत झाल्या आहेत असे सांगण्यात आले। तलाठी, ग्रामसेवक आणि पशुधन अधिकाऱ्यांनी परिस्थितीची पाहणी करून पंचनामा केला आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत गायींची उत्तरीय तपासणी केली। भिसे यांनी जड अंतकरणाने गायींवर विधिवत अंत्यसंस्कार केले। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। सुरेश राजाराम भिसे, मी कुंडली येथील आहे। आमच्या रविवारी 40 HF गायींचा गोट आहे, त्यामध्ये परवा रविवारी 7 तारखेला अचानक संध्याकाळी वादळी वाऱ्यांचा पाऊस आल्यामुळं आमच्या घरीच तयार केलेल्या 3 HF गायींचा मृत्यू पावलेला आहे। त्याची मी सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांना माहिती कळवली, तलाठ्यांना माहिती कळवली, ग्रामसेवक यांना माहिती कळवली। त्यांनी त्याची पाहणी करून मृत अवस्थेत घोषित केलं आणि त्याचा वैद्यकीय अहवाल तयार करून त्यांनी तहसीलदार कार्यालयात पाठवला आहे आणि शासनाने याची दखल घेऊन आम्हाला योग्य तो नुकसान भरपाई मिळवून द्यावी।